आज आपण चटपटीत आणि अगदी झटपट होणारा टोमॅटोचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत. एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नाही किंवा भाजीला काय बनवायचं सुचत नसेल, तोंडी लावण्यासाठी 8 दिवस टिकणारं आज आपण टोमॅटोचा ठेचा बघणार आहोत. थोडीशी युनिक पद्धतीत ही रेसिपी आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा. तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी ही चटणी नक्की करून बघा आणि जर रेसिपी आवडली तर 1 लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. 8 दिवस टिकणारा हा झणझणीत टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. चटणी छान चटपटीत चवीची होण्यासाठी तुम्हाला जर बाजारामध्ये हिरवे लाल म्हणजे थोडेसे अर्धे कच्चे पक्के टोमॅटो मिळाले तर नक्कीच घ्या, कारण चटणी थोडीशी चटपटीत होते. नाही मिळाले तर असे हे लाल भड घेतले तरी सुद्धा चालू शकेल. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता रफली आपण याला चिरून घेणार आहोत. चिरताना आपल्याला अगदीच बारीक तुकडे न करता मोठ्या मोठ्या फोडींमध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल. 3 टोमॅटोसाठी साधारणतः मूठभर किंवा 1-7-8 आपण इथे हिरव्या कमी तिखट पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरची तुम्हाला जर जास्त घ्यायची असेल, झणझणीत ठेचा आवडत असेल तर थोड्याशा वाढवू शकता, थोडं कमी आवडत असेल तर थोड्याशा तुम्ही कमी करू शकता. अशा आपण देठं काढून याला मोठ्या मोठ्या चिरून घेतलेलं आहे. असं केलं की मिरच्या भाजताना आपल्या अंगावर उडत नाही आणि अगदी खरपूस आतपर्यंत चांगल्या भाजल्या जातात. ही खूप खास टीप आहे, लक्षात असावी. कढई छान गरम करून घेतलेली आहे आणि फक्त 1 चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये तव्यावर चपाती भाकरी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही अगदी सारख्याच पद्धतीने हा ठेचा त्यावर करू शकता. तेल छान कडकडीत गरम झालं की यावर मिरच्या घातलेल्या आहे. आता सुरुवातीला मोठ्या आसेवर मिनिटभर आणि मध्यम आसेवर साधारणतः 2 ते 3 मिनिटं असं हे खरपूस अगदी तळापासून ढवळत आपण छान मिरच्या भाजून घेणार आहोत. तर बघितलं, अशा मिरच्या तुम्ही कशाही भाजा अजिबात फुटत नाही किंवा तुमच्या अंगावर उडत नाही. म्हणून मिरच्या ज्याही वेळेस तुम्ही भाजून घेताना तसं हे चिरूनच तुम्हाला वापरायचं आहे. साधारणतः मोठ्या आणि कमी आसेवर 1-3 मिनिटं हलक्या अशा बदामी रंगावर छान मिरच्यांमधून सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे. आता या स्टेजला 1-8-10 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. सोबतच 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे. आता लसूण आणि जिरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही, काही सेकंद आपण हे भाजून घेतलेलं आहे. त्यातच आपल्याला टोमॅटोच्या फोडी घालायचं आहे. 1/2 चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो सुद्धा पटकन नरम होतो आणि या मसाल्यांमध्ये छान एकजीव होतो. साधारणतः 5 मिनिटं मध्यम आसेवर टोमॅटो हलकासा नरम होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. खूप जास्त नरम करायचं नाही, हलकासा कच्चा ठेवला की खाताना अगदी थोडासा क्रंची आणि मस्त चटपटी तुमचा हा ठेचा तयार होतो. साधारणतः मध्यम आसेवर 1-5 मिनिटं आपण हे छान करून घेतलेलं आहे. सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे, एकदम छान चटपटीत. तुम्हाला जर थोडेसे अर्धे कच्चे पक्के टोमॅटो नाही मिळाले तर थोडंसं चिंच तुम्ही यामध्ये वापरू शकता, म्हणजे मस्त एकदम चटपटीत तुमचा हा ठेचा तयार होईल. बघू शकता हा छान टोमॅटो हलकासा नरम झालेला आहे. आता या स्टेजला तात्पुरता आपण गॅस बंद केलेला आहे. घरातला एखादा तांब्या घ्यायचा आहे, ग्लास घ्यायचा आहे किंवा खलबत्त्याचा असा हा दगड असतो तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. गरम जिन्नस असतानाच आपण हे थोडंसं मॅश करून घेणार आहोत आणि मॅश करताना अगदीच याचा लगदा करायचा नाही, थोड्याशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे खातानाही छान लागतं आणि छान सुटसुटीत तुमची चटणी तयार होते किंवा तुमचा ठेचा तयार होतो. हवं असेल तर खाली काढून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल, किचन प्लॅटफॉर्मवर तुम्ही इथे करू शकता. बघू शकता मिनिटभर असं आपण छान करून घेतलेलं आहे. त्याचा थोडासा असा मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये थोडासा ओलवा असतो, पाण्याचा अंश असतो, तर त्यासाठी पुन्हा गॅस ऑन करायचा आहे आणि मोठ्या आसेवर साधारणतः 2 मिनिटं यातलं थोडं पाणी सुकेपर्यंत म्हणजे चटणी टिकायला मदत होईल असं आपण छान तळापासून ढवळत मस्त परतून घेणार आहोत. बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे. 2 मिनिटं जिन्नसांमधलं पाणी सुकेपर्यंत आपण छान परतून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. संपूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही बाहेर ठेवलं तर अगदी 4-5 दिवस व्यवस्थित राहतात आणि फ्रीजमध्ये 8-10 दिवस व्यवस्थित राहतात. संपूर्ण कोमट झालं की यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा भाजलेला कूट घालणार आहोत. तुम्हाला जर नसेल घालायचं तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, याऐवजी खोबरं किसून तुम्ही इथे वापरू शकता किंवा न घालता असंच खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल. टोटली तुमची चॉईस आहे. फक्त सगळी जिन्नसं चांगली थंड झाल्यावरच घाला दाण्यांचा कूट किंवा खोबरं वगैरे घालता, कारण त्याने तुमची चटणी छान सुटसुटीत आणि मस्त दाणेदार तयार होईल. थोडीशी कोमट झाली की आणखीन मस्त सुटसुटीत होते. तर एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नाही, भाजीला काय बनवायचं सुचत नसेल तर चपाती भाकरी पुऱ्यांबरोबर तुम्ही हे खाऊ शकता. थालीपीठाबरोबर सुद्धा अगदी मस्त लागतं. वरण भाताबरोबर तोंडी लावून तुम्ही खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा.
आपल्या कुकिंग टिकीट मराठीचे 100% शुद्ध आणि डंकावर कुटलेले मसाले अगदी घर बसल्या तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, आम्हाला मेसेज करून अगदी फ्री डिलिव्हरी तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.